दिनांक 15 मई 2022 को मी मांझी इस काव्य संग्रह का लोकार्पण कार्यक्रम लिया गया। ये कार्यक्रम चंद्रपुर के वरुणा नाका पर स्थित श्रमिक पत्रकार संघ के सभागृह में आयोजित किया गया। ये काव्य संग्रह गीता काशीनाथ मेश्राम द्वारा लिखी गई थी। इस काव्य संग्रह में माँ के विषय में अनगिनत बातें लिखी गई है और माँ के स्वभाव और उसके प्रेम का वर्णन भी किया गया है। ऐसा काव्य संग्रह की लेखिका गीता काशीनाथ मेश्राम ने पत्रकारों को बताया। उन्होंने ये भी कहा कि इस काव्य संग्रह में काफी सारी कविताएं प्रस्तुत की गई हैं, जिसमें माँ के सभी व्यवहारों का वर्णन भी किया गया है। इस कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में प्रसिद्ध लेखक अशोक पवार उपस्थित थे। मी मांझी इस काव्य संग्रह का लोकार्पण डॉक्टर पद्मरेखा धनकर को हाथों किया गया। उसी प्रकार इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में लेखक और कवि आशीष देव और कवि किशोर मुगल उपस्थित थे। कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए काफी लोगों ने सहभाग लिया था। आपण सर्वजण उपस्थित आहात, आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात। एका जोरदार कार्यक्रमातून आपण त्यांचं अभिनंदन केलं आहे। हे सिव्हिल इंजिनियर आहे। मी माझी या कविता संग्रहाच्या निर्मितीचा प्रवास तर आपण गीता मिश्रम यांच्याकडून ऐकणारच आहोत। पूर्वी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी माननीय किरण काशीनाथ यांना पाचारण करते। माननीय करते माझ्या कविता काल्पनिक। आजूबाजूला काय घडतं, घरातील काय, माझ्या घरात काय, पेपरला ज्या बातम्या येतात आई वडिलांचं असं मुलांनी तसं ते अशा तऱ्हेच्या बातम्यावर देखील मी कविता केलेली आहे। नव कवींना एक चांगली संधी मिळावी म्हणून इथले जे साहित्यिक आणि कवी आहेत त्यांनी एक वार कविवार हे नव कवी लोकांसाठी हा उपक्रम योजला होता आणि त्या उपक्रमामध्ये श्रीपाद जोशी, पद्मरेखा धनकर, किशोर जामदार, मोबा देशपांडे, प्रशांत माठुवा आणि इरफान हे सगळे त्यामध्ये होते। आणि तो कार्यक्रम दर बुधवारला वरुणा नाक्यावरच्या बोजवा यांच्या कस्तुरी या विद्यालयामध्ये तो कार्यक्रम 6 वाजता व्हायचा। आणि जेवढे कवी आले की त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या त्या एका डब्यामध्ये टाकायचे आणि मग ज्या दिवशी त्या संमेलनाला गेलं की एक चिठ्ठी काढायची, ती चिठ्ठी मग जिचा नंबर आला ज्यांचा नंबर आला त्याने ते कविता वाचून टाकायच्या। आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बुधवारला परत मग एखाद्याचा नंबर आला की त्याने वाचून द्यायचा, शेवटी माझा नंबर लागला आणि त्यावेळेस मी माझ्या कविता सादर केल्या। कविता सादर झाल्यानंतर किशोरनी माझी मुलाखत आणि ती मुलाखत पेपरला गेली। ते पेपरचं कात्रण अजूनही माझ्याजवळ आहे किशोर, मी सांभाळून ठेवलो आहे ते। त्याच्यानंतर स्त्रियांना शिक्षणाचं दार सावित्रीबाई फुले यांनी उघडून दिलं आणि 1950 भारतीय संविधानानं सगळ्यांना समतेचा अधिकार प्रदान केला आणि आपण सगळे समोर असलो आहोत। हा देश धर्मावर चालत नाही, कुराणावर चालते का, बायबलवर चालते का, भगवद्गीतेवर चालते? हा देश फक्त संविधानावर चालते की जेव्हा आपल्या डोक्यात येईल तेव्हा तो समृद्ध कवी होऊन जाईल आणि ती समृद्धता आईच्या कवितेमध्ये आहे। ती समृद्धता आईच्या कवितेमध्ये आहे। मी आईच्या संपूर्ण कविता वाचत असताना बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की ह्या हसन यांनी या वयाच्या टप्प्यावर कसं काय लिहिलं असं, इतकं सृजनशील, चांगलं, साध्या, सोप्या, सरळ आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेत। मी म्हणत नाहीये की प्रत्येक माणूस कवी असतो, प्रत्येक स्त्री कवी असते, प्रत्येकाला भाव भावना ज्यांना असतात ते कवी लेखक असू शकतात, त्यांच्यामध्ये असतात।
निग्रहला पुन्हा बोलता बोलता एक गोष्ट बनली होती की आईचा कविता शब्द तू जर बाबा प्रकाशित केला नसता तर त्या भावनांसाठीच अंत झाला असता. आणि एक चांगला कार्यक्रम एक चांगला भावनिक संवेदनशील मन आपण दाबून टाकलं असत. स्त्रीचं काय झालं माहितीये का तुम्हाला? लहानपणी बापाच्या ताब्यात असते, मोठ्यापणे नवऱ्याच्या ताब्यात राहतील आणि म्हातारपणात मुलाच्या ताब्यात. आणि त्याच्या पुढे जर जास्त दिवस राहिली ती तर मग नातवाच्याही ताब्यात येते. मग हा बदल एखाद्या आईचा कमी पण घसा कान पूर्ण आतून जळून गेलेला आहे उष्णतेने, त्याच्यामुळे कदाचित नीट नाही बोलू शकणार. पण काकूंची आणि माझी जी पहिली भेट झाली ती कविवार मध्ये झाली. कविवारच्या पहिल्या सत्रामध्ये काकू होते आमच्यासोबत आणि त्या क्षणी एक कवी म्हणून त्यांच्यामध्ये असलेली प्रतिभा लक्षात तर आलीच. त्याचप्रमाणे त्यांच्यातलं जे मातृत्व होतं तेही लक्षात आलं. अगदी सगळ्यांवर मायेनं भरभरून प्रेम करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. माझ्यावरही काकूंनी खूप प्रेम केलं आणि आज त्या प्रेमापोटीच खरं येते आहे. मी काकूंना म्हटलं, काकूंचा जेव्हा फोन आला की तुला यायचं आहे, मी काकूंना म्हटलं तुमच्यासाठी वाटेल ते. आणि खरंच त्याच्यानंतर मला इतका त्रास होता. कालही काकूंशी मी बोलली, 103 पर्यंत ताप होता, पण काकूंना म्हटलं नाही मी तुम्हाला म्हटलेलं आहे की तुमच्यासाठी येणार. आणि अगदी मी आज काकूंच्या प्रेमापोटी कदाचित दुसरा कोणता कार्यक्रम असतं तर मी गेली नसते, पण काकूंच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी आले. का मोठं होत नाही की तू साहित्यिक आहे, कवी आहे, लेखक आहे, जे काही आहे. त्यामुळे आज अधिकृतरित्या गीता काकूंचा साहित्यिकांच्या माध्यमामध्ये समावेश झालेला आहे. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करू. असं म्हटलं जातं की विनोबा भावे यांची जी आई होती त्यांना ती संस्कृतमध्ये भगवद्गीता समजत नव्हती, म्हणून त्याने विनोबांना म्हटलं की अरे मला समजेल त्या भाषेमध्ये कर काहीतरी. आणि मग विनोबांनी गीताही सिद्ध केली. आज किरणने आपल्या आईच्या कवितांवर संस्कार करून विनोबा भावेंचीच भूमिका वाटवलेली आहे आणि आपल्या आईला हे पुस्तक देऊन एक प्रकारे गीताच दिलेली आहे असं माझं म्हणणं आहे. तिसरा महत्वाचा भाग याच्यात असा येतो, या पुस्तकाचं शीर्षक आहे मी माझी. हे शीर्षक आठवताच आपल्या सगळ्यांना आठवतो तो चंद्रशेखर गोखले. मी माझा का चंद्रशेखर गोखले याचा चारोळी संग्रह एकेकाळी महाराष्ट्रात धूम माजून गेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर चारोळी होती. सुंदर या अर्थाने की त्याच्यामध्ये प्रचंड भाव होता, खूप गहनता होती. की खूपदा माझा एकलेपणा माझ्याशी बोलता होतो, कोणी एक शब्द जरी बोलला तर त्याचाही गळता होतो. बरोबर पाहता ही चारोळी साधी वाटते पण ती साधी नाही. तमाम एकाकी लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती चारोळी होती. की एखादी व्यक्ती असते ती जगाकडे जाते, समाजाकडे जाते, याच्याकडे जाते, त्याच्याकडे जाते. तिला प्रेम हवं असतं, कौतुक हवं असतं, सन्मान हवा असतो, आदर हवा असतो, हेमेचं वातावरण हवं असतं, पण काहीच मिळत नाही त्या व्यक्तीला. काय अपेक्षा मिळते, काय खिल्ली केली जाते, काय दुर्लक्ष केलं जातं, एकटं पाडलं जातं, एकटं पाडलं जातं. ते जीव घेणं एकटं पण, जीव घेणं एकटं पण, आणि कालांतराने ते एक. अपने बच्चों को सफल डॉक्टर और IIT इंजीनियर बनाइए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ. नीट और JEE की संपूर्ण तैयारी. गरीब और होनहार बच्चों को 50% तक स्कॉलरशिप. एलिवेट योर फ्यूचर. संपर्क कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर.